खूप इंटरेस्टिंग स्क्रिप्ट होतं आणि जेव्हा फर्स्ट टाइम ते स्क्रिप्ट ऐकलं मला वेल असं वाटलं खूप डिफिकल्ट आहे स्क्रिप्ट. आणि प्रकाश भाऊ मी आधी कॉफी अँड बर्स काही फिल्म केली होती आणि मी शॉक झालो ऐकून स्क्रिप्ट की अरे असं कसं होऊ शकतं, असं झालं तर मग काय होईल, बाप रे. पण म्हणून मला वाटतं मी ही फिल्म कधी ठरवलो आणि मी इवाशी बोललो आणि किशिका लुलानसुद्धा ही फिल्म खूप स्क्रिप्ट खूप आवडली आणि मग ठरवलं ही फिल्म सिनेमा करायचा. खूप सिम्पल साधा सिनेमा आहे. जगात जशी वाईट माणसं असतात ती चांगलीही माणसं असतात, चांगल्या माणसांची गोष्ट आहे, पण चांगल्या माणसांच्या लाईफमध्येसुद्धा कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. आणि मला वाटतं ॲन जगा हटकेमध्ये जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या आजूबाजूला घडते आहे आणि आपण ती म्हणजे आपण नजरअंदाज करतो, पण मला वाटतं ॲन जगा हटकेनंतर लोक जरा कॉन्शियसली बघायला लागतील आपल्या मुलांकडे, अरे त्यांच्या मनात असं काही नाही ना वेगळं. त्यामुळे म्हणजे इट्स अ व्हेरी सिम्पल, व्हेरी नाईस, व्हेरी स्वीट फिल्म आणि आय एम शुअर लोकांना ती आवडेल. बँजो 23 सप्टेंबरला रिलीज होते आणि बँजो मी 2010ला लिहिली होती नटरंग नंतर आणि फायनली ते 2016ला रिलीज होते. आणि बँजोचा पहिला प्रोमो या मंथ एंडला येईल. बँजोच्या टीझरला लोकांचा प्रचंड प्रतिसाद, म्हणजे मोर दॅन 1 करोड वगैरे लोकांचा व्ह्यू येतात त्याचं, विच इज अमेझिंग. आणि त्याचा आता पहिला प्रोमो ह्या मंथ एंडला येईल आणि आय एम शुअर लोकांना तो नक्की आवडेल. इट्स अ म्युझिकल फिल्म आणि गणपतीच्याच वेळी ती रिलीज होते आणि त्यात गणपतीचीच 2 गाणी आहेत, त्यामुळे आय एम 100% शुअर लोक म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये वरातीमध्ये लग्नामध्ये सगळे बँजोची गाडी वाजणार आहेत. नमस्कार, मी रवी जाधव, तुम्ही पाहताय मराठी कट्टा. सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा.